नमस्कार शेतकरी मित्रों, 8 दिवसापूर्वी राज्यभर सर्व द्राक्ष विभागांमध्ये पाऊस पडला आणि ते पाऊस पडल्याने वेगवेगळ्या प्रकारचं नुकसान सगळीकडेच आपल्याला बघायला मिळालं आणि त्या पावसात सर्वांचं डाउनी मिल्ड्यू किंवा गळकूज किंवा इतर गोष्टींकडे लक्ष असल्यामुळे पावडरी मिल्ड्यूकडे बऱ्याच जणांचं दुर्लक्ष होताना दिसतंय आणि पावडरी मिल्ड्यू ह्यावर्षी त्रास देणार हे वारंवार सांगूनही खूप ठिकाणी पावडरी मिल्ड्यूचे योग्य स्प्रे न गेल्यामुळे आत्ता पावडरी मिल्ड्यूचं इन्फेक्शन आपल्याला खूप ठिकाणी बघायला मिळायला लागलं आहे आणि इथून पुढेही जशी जशी थंडी वाढत जाईल त्या पद्धतीने वाढलेल्या थंडीमुळे आपल्याला पावडरी मिल्ड्यूचे इन्फेक्शन हे भरपूर ठिकाणी अडचणीच्या ठिकाणी किंवा जिथे कव्हरेज नाही अशा ठिकाणी आपल्याला वाढलेलं दिसणार आहे. तर आपल्याला सुरुवातीला काय काळजी घ्यायची तिथं आपण मागच्या व्हिडिओजमध्ये बघितलं आहे, पण आता जर तुमची थिनिंगची स्टेज आलेली असेल किंवा तुमची सेट 10-9-10 mm पुढचे भाग असतील तर अशा भागांना आपल्याला ट्रायझोल गटातील बुरशीनाशक वापरून चालणार नाही. थिनिंगच्या पुढे दिसायला लागलेली भुरी किंवा त्याच्या पुढचे असलेली पाणी उतरल्यानंतर पण दिसायला लागलेल्या भुरीला कंट्रोल करणं तितकंसं सोपं नसतं आणि भुरी कंट्रोल करणं म्हणजे काय तर त्याचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे जी तुम्हाला डोळ्याला जी प्रायमरी इन्फेक्शन दिसतं आहे जी भुरी दिसते ती कंट्रोल होणं हा एक पार्ट असतो आणि दुसरं म्हणजे का आपल्या बागेमध्ये जे प्रायमरी इन्फेक्शन जे आपल्या डोळ्याला दिसतं आहे त्याचा प्रसार न होऊ देणं म्हणजेच काय तर ते वाढलं नाही पाहिजे बागेमध्ये. तर हा पण एक सेकंड कंट्रोल करायचा पद्धत असतो आणि इथून पुढे आपल्याला थंडीमध्ये हा सेकंडरी इन्फेक्शन जे होणार आहे ते होऊ नाही द्यायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळे काळजी घेणार आहोत. तर आपण ही जी भुरी आहे ही भुरी कंट्रोल करण्यासाठी आपण किटोसान आणि एम्पेलोमायसिस म्हणजे डॉक्टर बॅक्टेस सॅम्पोल येतो यांचा एकत्रित जर फवारा घेतला तर आपल्याला सेकंडरी इन्फेक्शन टाळता येईल. त्या व्यतिरिक्त आपल्याला पेन्सिल किंवा UPL बायोन्से आहे यांचा जर आपण वापर केला तर तेही आपल्याला पावडरी मिल्ड्यू कंट्रोल करायला खूप चांगलं फायद्याचं ठरते. त्यानंतर आपण फक्त स्प्रे करूनच थांबलं नाही पाहिजे तर आपल्या बागेमध्ये जिथे जिथे अडचणीची जागा असेल किंवा जिथे जिथे कुठे भुरी दिसते तर आपण थिनिंग करतो त्या पद्धतीने कात्रीने आपण ते मणी किंवा ती पाकळी किंवा ते घड त्या जेवढं इन्फेक्टेड आहे तो पार्ट काढून टाकला पाहिजे. ज्यांच्याकडे खूप जास्त प्रमाणात भुरी येत असेल तर त्यांनी निश्चितच पाणी उतरायच्या स्टेजनंतर सल्फर डस्टिंग किंवा थिनिंगच्या स्टेजच्या अगोदर सल्फर डस्टिंग सॉइलवर केली तर त्याचा आपल्याला निश्चितच फायद्याचं ठरते. इथून पुढे जशी थंडी वाढेल आणि संक्रांतीचे दिवस जवळ येतील तशी तशी आपल्याला दुपारची हीट पण वाढणार आहे आणि त्याचबरोबर सनबर्निंगचा प्रॉब्लेम दरवर्षीचा आहे जो सगळीकडे आपल्याला बघायला मिळतो. सनबर्निंग होऊ नये याच्यासाठी आपण पूर्वतयारी जर केली तर निश्चितच आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आपल्या बागेतील सनबर्निंग थांबवता येते. मग सनबर्निंग होऊ नये याच्यासाठी सर्वप्रथम तर आपल्या बागेमध्ये कॅनोपी चांगली असली तर तिच्यामुळे सावली तयार होते त्याचा आपल्याला निश्चितच चांगला फायदा होतो. त्याही व्यतिरिक्त आपण जे काही PGR देणार आहोत जे काही आपण CPPU देणार आहे EGTEC वगैरे यांचा वापर आपण एक 8-9 mm आज जर करून घेतला उशिरा नाही केला तर मग आपल्याला PGRमुळे जी सनबर्निंग वाढते तो एक प्रकार टाळता येतो. त्याही व्यतिरिक्त साधारण आपण 9-10 mm 11 mm गड झाल्यानंतर बागेमध्ये गडांना हात लावला जाईल किंवा गडांची हाताळणी होईल असं काम केलं नाही पाहिजे कारण त्या नाजूक अवस्थेमध्ये आपण गडांची हाताळणी जरी केली तरी आपल्या बागेमध्ये सनबर्निंग होत असते. तर ह्या काही गोष्टी आपण यांची काळजी घेतली पाहिजे. याच्या व्यतिरिक्त आपण सुरुवातीपासून जर काही फवारण्या ठेवल्या तर त्या आपल्याला खूप मदत करतात. आता सनबर्निंग ही काही फक्त द्राक्षाच्या गडावरच होते आणि मण्यांवर होते तीच आपल्याला अपायकारक आहे किंवा नुकसानकारक आहे असं काही नाही. सनबर्निंग ही आपल्या बागेच्या वरच्या कॅनोपीच्या वरच्या बाजूंच्या पानांवर पण मोठ्या प्रमाणात होत असते आणि वरची पानं जर काय सनबर्निंगने पिवळी पडली तर आपल्याला निश्चितच पुढे जाऊन शुगरची अडचण येणार किंवा मग आपल्याकडे आपल्याला नेक्रोसिसचे प्रॉब्लेम येणार. थोडक्यात काय तर पानंवरून डॅमेज झाल्यामुळे झाडाची जे काय कार्बोहायड्रेट निर्मितीची संख्या आहे ती कमी होऊन जाते आणि त्याचं जे रूपांतर मग नंतर आपलं शुगरमध्ये किंवा विविध गोष्टींमध्ये होत असतं त्याच्यासाठी कार्बोहायड्रेट्स कमी पडतात. थोडक्यात सिंक सोर्सचा एक इम्बॅलन्स क्रिएट होतो आणि त्याच्यामुळे मग आपल्याला पुढच्या अडचणी येणार म्हणजे कसं अनइवन शुगर असणं फ्रूट क्वालिटी चांगली नसणं सुकवा दिसणं ज्याला आपण ममिफिकेशन म्हणतो
तर म्हणून आपण सुरुवातीपासून जर काही काळजी घेतली तर आपल्याला निश्चितच याची अडचण येत नाही. मग आता काळजी काय घ्यायची, तर एक तर म्हणजे बागेचं बागेला पाण्याचा ताण नाही गेला पाहिजे. आपण वापसा पाहून नियमित पद्धतीने आपली जशी सॉईल आहे त्या पद्धतीने पाणी दिलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण प्युअर सीवीड जसं न्यूट्रिलॅम आहे याचे साधारण एक आपण ई एस एसमध्ये तो वापर करतोच, पण जिथे ई एस एसचे स्प्रे थांबणार आहे तिथून पुढे आपण दर 8 दिवसाला जर त्याचे 8 ते 10 दिवसाला गरज पाहून सीवीडचा न्यूट्रिलॅमचा जर स्प्रे घेतला आणि त्याच्यासोबत मग आपल्याला ॲमिकार्प पण आहे जे एक खूप चांगल्या पद्धतीने सनबर्निंग किंवा गरभर सनबर्निंगला प्रोटेक्ट करतं, तर ॲमिकार्पचे सुद्धा जर आपण साधारण 10 mm पासून तर पाणी उतरेपर्यंत किंवा साखर भरेपर्यंत सुद्धा एक 3 ते 4 किंवा गरज बघून 5 स्प्रे जर घेतले ठराविक अंतराने तर ते पल्प फॉर्मेशनला पण मदत करतं आणि सनबर्निंग पण खूप मोठ्या प्रमाणात कमी करतं. तर आपल्या बागेतील पानं ही हिरवीगार राहावी आणि त्याच्यातमध्ये कार्बोहायड्रेटची निर्मिती चांगली राहावी याच्यासाठी आपण न्यूट्रिलॅमसारख्या प्युअर सीवीडचा 1-5 ते 6 स्प्रे आणि ॲमिकार्पसारख्या एक क्वालिटी एनहॅन्सर प्रोडक्टचा आपण 1-5 स्प्रे बागेमध्ये एक वेगवेगळ्या पद्धतीने घेतले पाहिजे. म्हणजे न्यूट्रिलॅमचा वेगळा स्प्रे घ्या, ॲमिकार्पचा वेगळा स्प्रे घ्या आणि ठराविक एक 4-5 दिवसाचा गॅप ठेवून जर फवारणी केली तर आपल्याला निश्चितच सनबर्निंगपासून आपले डॅमेज बागेत सनबर्निंगपासून आपल्याला गड वाचवता येतात, पानंही वाचवता येतात आणि पानं आरोग्यदायी राहिली, पानं हे हेल्दी राहिली थोडक्यात तर आपल्याला निश्चितच पुढे शुगर फॉर्मेशन चांगलं होणार, आपल्याला वेट चांगलं मिळणार, पल्प चांगला मिळणार, ह्या गोष्टींमध्ये फायदा दिसतो. ज्या बागा पाणी उतरायच्या अवस्थेपासून पुढच्या स्टेजला आल्या आहेत अशा बागेंमध्ये आपल्याला पुढे मॉमिफिकेशन किंवा नेक्रोसिस दिसू नये म्हणून आपल्या बागेमध्ये आपल्याला पोटॅशियम लेवल किती याच्यासाठी पिट्युअल काढले पाहिजे आपण चांगल्या लॅबला. आणि पिट्युअल काढून आपल्या बागेत जर पोटॅशियम लेवल चांगली असेल तर बागेला पोटॅश जास्त अतिरिक्त देण्याची गरज नाही आहे. त्या पण मात्र आपली कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची लेवलसुद्धा आपल्याला मेंटेन जर ठेवता आली सुरुवातीपासून तर नेक्रोसिसमधला आपल्याला खूप नेक्रोसिसचा प्रॉब्लेम आपल्याला प्रिव्हेंट करता येतो. मग त्याच्यासाठी आपण मॅजिनॉक्सचे मॅग्नेशियमसाठी मॅजिनॉक्सचेसुद्धा स्प्रे जर घेतले नियमित सुरुवातीपासून तर ते आपल्याला निश्चितच मॅग्नेशियमची लेवल झाडामध्ये वाढवून देणार आहे. मॅग्नेशियम सल्फेटचे स्प्रेसुद्धा घेतले तरी चालतात, पण मॅग्नेशियमचे सल्फेटच्या स्प्रेने जे लस्टर असतं मालाला आलेलं जे एक आकर्षकपणा असतो गडांचा तो डिस्टर्ब होतो, त्याच्यावर वॉटर मार्क्स येतात आणि द्राक्ष ही दिसायला आकर्षक राहत नाही. आणि आपल्याला द्राक्ष ही क्वालिटी दोन्ही बाबतीत पाहिजे, आपल्याला व्हिज्युअल क्वालिटी पण पाहिजे म्हणजे दिसायला पण आकर्षक दिसली पाहिजे आणि खायला पण गोड पाहिजेत. अर्लीच्या बागांना बऱ्याचदा शुगरचा प्रॉब्लेम बघत असतो आपण, तर शुगरचा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून एक तर पाण्याचा ताण दिला जातो, काही ठिकाणी तो दिला नाही गेला पाहिजे. पाण्याचा ताण दिल्याने एक टेम्पररी बेनिफिट दिसतो आपल्याला फक्त, पण त्याचा नेक्स्ट इम्पॅक्ट जो असतो तो नेगेटिव्ह पडतो आपल्या फ्रूट क्वालिटीवर. त्याच्यामुळे आपण पाण्याचा ताण देऊन शुगर वाढवायचे हे जे प्रकार असतात ते नाही केले पाहिजे. या सगळ्या फवारण्या करत असताना आपण सर्वांनी हे जी काळजी घेतली पाहिजे ती लक्षात घ्या का आपल्याला कमी मायक्रॉन साईजची फवारण्या करायची आहे. म्हणजेच काय, तर आपण जे सेटिंगपर्यंत मोठ्या थेंब असलेले फवारे घेत असतो तर आता आपण छोटे थेंब असलेले फवारे घ्यायचे. म्हणजे आपण इटालियन नोझल वापरत असाल तर आपण 10 किंवा 12 डिस्क वापरली असेल तर आता आपण 08 नंबरची डिस्क वापरायची, किंवा आपण ATR वापरणार असेल तर ATR आपल्याला कमी मायक्रॉन साईजचे डिस्चार्ज देणार ATRचा फवारणीसाठी वापर करायचा आहे. त्याही नंतर आपण जे काही आपल्याला 2 स्प्रे दिलेले असतात किंवा तुमचं EGSA PGR वगैरे असेल तिथे तुम्हाला जे काही CPP वगैरे घ्यायचं असेल तर आपण ही काळजी घ्यायची का 2 स्प्रेमध्ये कमीत कमी 24-48 तासाचं अंतर जाऊ दिलं पाहिजे जेणेकरून आपल्या बागेमध्ये कुठल्याही प्रकारची स्कॉर्चिंग दिसणार नाही आणि आपण जे चांगले हेतूने पुढे जाण्यासाठी काम करत असतो आणि त्याच्यामध्ये ह्या अशा पद्धतीच्या चुका झाल्या तर आपल्याला मोठ्या प्रमाणात नुकसान भोगावं लागतं. तर ही सगळ्यांनी काळजी घेऊन कमी मायक्रॉन साईज आणि 2 स्प्रेमधलं अंतर ठेवून जर फवारणी केली तर आपल्याला काही अडचणी येत नाही.